नमस्कार, मी अब्दुल सलाम शेख राहणार तेलंगी पाशापेठमध्ये आणि या परिसरातमध्ये जे आहे ते जे डेनीचं काम झालं आहे नाल्याचं, ते नाल्याचं काम करताना जे आहे ना आम्ही तर काय ते आम्हाला तर ते इंजिनिअरिंग आम्हाला माहीत नाही, तरी पण जे आहे ना ते आम्ही जे आहे ना ते बघून त्याला ते कॉन्ट्रॅक्टरचे त्यांना सांगितलं, आम्ही तक्रार केलं, अर्धा दिवस त्याच्याबरोबर तक्रार केलो आम्ही, ते तक्रार करताना पण तिने जे आहे ना तिने काहीच ते आमचं ऐकलं नाही, ते तिथं पाणी ते पास होत नाही म्हणून जे आहे ना ते तुझे ते पाईपलाईन करायला आहे ते पाईपलाईन चुकीचं करायला आहे, त्याचा डीप जे आहे ना तू चांगलं केलं नाही आणि ते परत जे आहे ना पावसाळ्यामध्ये पाणी थांबतंय आणि पावसाळ्यात पाऊस नसताना या परिस्थिती झालेली आहे. इथं मागं समजा नाळा भरून चाललं आहे तर इथं लेकरं बाळा समजा इथे इथं मंदिर आहे मस्जिद आहे इथं समजा लोकांना की काय त्रास आहे काय या जनावरसारखं जे आहे ना जे वागणूक आहे याच्यामध्ये या परिसरातमध्ये. आता या प्रशासक जे आहे ना जे काय मॅडम जे कोण आहे मॅडम त्यांना नम्र विनंती आमची याच्यामध्ये जरा लक्ष घालून आमच्या लेकरं बाळाला लक्ष देऊन ते काम जे आहे ना ते आमचं हे आरोग्य वाचवावं यांनी काय त्यांना जे मॅडमला आमची नम्र विनंती आहे. तर ते जे आहे ना ते कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे त्यांना समोर घेऊन त्याला जबाबदार धरा आणि त्याला आमच्या समोर आणा ते आम्ही सांगतो त्याला न्यायनिवाडा करा त्यांचा तुम्ही मॅडम आम्हाला आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. एवढा हात धरून तुम्हाला नम्र विनंती करतो ते जरा ते बघा तुम्ही आता आम्ही कसं राहायचं काय करायचं बघा. पेर आणि एन वर्ष संध्या रहिवासी नो मी विजय वेंकप्पा तेलंगी पाशापेठचा रहिवासी. माननीय महोदयांना विनंती करतो की गेल्या बऱ्याच वर्षापासून आमच्या वॉर्डातील नाले रस्ते यांचा निवेदन देऊनही त्या ठिकाणी काम केले जात नसून त्याचा जो उद्रेक वासाचा ते आम्हाला सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे वारंवार आमच्या मुलांना आजारी असताना ते आमच्या स्वखर्चाने घेऊन जाऊन दवाखान्यात उपचार करून घ्यावा लागतो आणि तो जो वेगळा खर्च आहे त्याचा जण अनिश्चितपणे आम्हाला सहन करावा लागतो. माननीय महोदयांना मी एकच विनंती करतो की त्यांनी हा जो कारस्थान आहे ते वैयक्तिक लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला याच्यातून मुक्ती द्यावी आणि याच्यावरती आता मी म्हणतो की कळकळीनं सांगण्याच्या पलीकडे येऊन तिथं बघून व्यवस्थित आम्हाला करून देणं आणि या जे आहे नागरिकांना जे त्रास आहे त्यातून आम्हाला मुक्तता मिळवून द्यावी हीच माझी विनंती. माझं नाव जगदीश बापट, मी या परिसरातला नागरिक आहे. गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी नाल्याची दुरुस्ती करून नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे आणि जो कोणी कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा इंजिनियर म्हणा ज्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे त्याच्या डोक्यातून एक कल्पना निघाली की आपण जाळी बसवल्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण परिस्थिती अशी झाली आहे की जाळी लावल्यामुळे उलट कचरा अडकून पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे आणि इथं सिमेंटचं रोड दर्जेदार रोड होता सिमेंटचा तोही फुटून त्यातनं पाणी बाहेर येत आहे नाल्याचं पाणी. नागरिकांचे घराची भिंती पडण्याची शक्यता आहे त्या पाण्याच्या प्रेशरमुळं. ह्याची जबाबदारी कोण घेणार? तो कॉन्ट्रॅक्टर घेणार का महापालिका घेणार का इंजिनियर लोक घेणार? त्यांनी डोकं लावले ते ग्रिल लावले दोन ठिकाणी कचरा अडकून तिथं पाणी बाहेर यायला लागलं. सिटी इंजिनियर घेणार का? सिटी इंजिनियर घेणार का? आरोग्य खाते घेणार हां का? आयुक्त मॅडम घेणार? इथं मंदिर आहे मशीद आहे, लोकांनी मंदिर मशीदमध्ये कसे प्रवेश करायचे? नाल्यातनं पाण्यातून प्रवेश करायचे का? एवढं निवेदन आहे आयुक्त मॅडमना की लवकरात लवकर कामाची चौकशी करून याची निवारण करून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे आयुक्त मॅडमना. जोन चंबर 7 शेख साहेबाकडं दिवस त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. गेल्या आठवडा अवकाळी पाऊस आल्यामुळे बोन भरून तुंबले ते तरीच लक्ष दिलं नाही कोणी पण. इकडे साहेब पाटीलसाहेब फोन केलं त्यांनी पण आले. शेवटी आता हाच वाहन गटर तुंबून चालले, रोडवर पाणी आलं आहे, मशीदवर मंदिरसमोर पाणी आलं, लहान पाणी लोकांच्या घरात गेले तेव्हा मग आलं इथं मगाच्या भागाला. मग सुट्टी आहे म्हणतात अधिकारी लोक कामगारांना सुट्टी आहे म्हणून कोण पण यायला तयार नाही. लहान पाणी वाटत आहे तरी बी कृपया आयुक्त साहेबाने येऊन पाणी करावं आणि योग्य ते निर्णय घ्यावं असं माझी विनंती. समस्याचा निर्णय घ्यावा लवकर लवकर आणि जे काही होईल ते आम्ही दुर्घटना येऊ नये. तुमचा पुढचा आंदोलनाचा भूमिका काय राहील? आम्ही कसं नाला असं राहील तर आम्ही नालाचा विल्हेवाट लावून बंद करण्याचा आम्ही निर्णय करू नागरिकांनी घेऊ. या ठिकाणी येतो.
कॉन्क्रीट रस्ता फुटून रस्त्यातनं पाणी यायला लागलं, गटरीचं पाणी यायला लागलंय. केवळ ते ग्रिल लावल्यामुळं हे परिस्थिती आहे. ते दीड दोन महिन्यापूर्वी ते ह्याचं काम केलं होतं, रोडचं करून नाल्याचं ते फुटलं होतं, काम करून पाईपलाईन केलं होते. आणि ते त्याच्या कामाचं ह्याच्या म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्या पुढं ग्रिल लावले त्यांनी कचरा तुंबू नये म्हणून. उलट ते कचरा अडकून आता पाणी वर यायला लागलं, नागरिकांच्या घरात शिरत आहे पाणी. इकडं भैया, इकडं.